खासदार उदयनराजे भोसलेंना सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन देण्यात आलाय. मात्र उदयनराजेंना एक दिवसाआड पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. पुढील सुनावणी 2 ऑगस्टला होणार आहे. उदयनराजेंना जामीन मिळाल्यानंतर लगेचच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एका उद्योजकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी उदयनराजेंना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आज सकाळीच उदयनराजे भोसले स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले. अटकेनंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं उदयनराजेंना 2 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. उदयनराजेंना अटक झाल्यानंतर साताऱ्यात उत्स्फूर्त बंद पुकारण्यात आला. या प्रकरणात विधानसभेतही पडसाद उमटले. कायदा हातात घेऊ नये, संयम राखावा असं आवाहन खासदार भोसले यांनी कार्यकर्त्यांना केलं. ते हजर झाल्यापासून आपल्या इन्व्हेस्टिगेशनला मदत करतात, मदत म्हणजे कॉपरेट करतात असं त्यांनी कबूल केलं. काय मुद्दा म्हणजे हे काय 50,000 रुपयाचा जामीन द्यायचा अटी आणि एक दिवसाआड 11 ते 12 हजेरी द्यायची पोलीस स्टेशनला आणि साक्षीदार फोडायचे नाहीत. त्यांचे अध्यक्ष महाराज थेट वंशज यांना खोट्या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी अटक झालेली आहे. अध्यक्ष महाराज खासदार उदय महाराजांची जर पार्श्वभूमी पाहिली तर ते असं करू शकत नाहीत. आणि म्हणून अध्यक्ष महाराज ही चुकीची अटक आहे. या चुकीच्या अटकेची सरकारने फेर चौकशी करावी आणि अशा पद्धतीनं जो खोटा गुन्हा चुकीचा गुन्हा माननीय महाराज साहेबांवर दाखल झालेला आहे तो तात्काळ रद्द करा आणि या पद्धतीनं जी चुकीची कारवाई या ठिकाणी होती आहे ती कारवाई थांबवा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.